तर माझ्या भाऊ बहिणीनो, मी रोहन सकपाळ स्वागत करतो सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगला। तर आजचा ब्लॉग खूप 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 स्पेशल असणार आहे, कारण आज आपल्या गोरखच्या राजाचं आगमन सोहळा। आम्ही पूर्ण वर्षभर वाट बघतो या दिवसाची, जो की आज आहे। आणि आता 4 वाजले, आपण एक पेंटिंग बनवलं सरप्राईज पेंटिंग, जी की आपण आपल्या अहमद भाऊला देणार आहे। सो एंड पर्यंत बघा आपला हा ब्लॉग, खूप धमाल असणार आहे या ब्लॉग मध्ये, आताच सांगू शकतो। कारण का मला माहिती आहे आपला राजा जेव्हा येतो तेव्हा कशी प्रजा उत्सुकता असते। सो बघूया आपला कसा आजचा पाद्यपूजन सोहळा। तर तुम्ही आमच्या सोबत असणार आहे आज, आमचा आज लाईक तेव्हार सारखा आजचा दिवस आहे आमच्यासाठी, सर्व गोरा लोकांसाठी, मंडळाच्या लोकांसाठी। एवढ्या वर्ष आम्ही वाढ होईल ही गोष्ट होते, आणि आपण लालबागवरून आणणार आहे। सो कसा प्रवास जातो वगैरे सर्व तुम्हाला बघायला भेटेल। फर्स्ट टाइम एवढा लांबणावर मूर्ती आणतोय, आणि यंदाची आपली गोरखच्या राजाची मूर्ती 28 फीटची आहे, जी की गोरेगावातली सगळ्यात उंच मूर्ती असणार आहे। सो खूप एक्साइटेड आहे आम्ही पण, तुम्ही पण आहे। तर आता लगेच पेंटिंग कम्प्लीट करूया आणि झोपूया, आणि सकाळी उठून जाईल तुम्हाला भेटूया। सो कारण महादेव राज्यात 12, आपण बाई झोपायचं म्हणून सेटअप फुल का फुल सेटअप झोपूया डायरेक्ट त्या आलं की आपण ब्लॉग सुरू करू। दाखवतो ना गणपती One hour later. गर्दीच गर्दी भाई, आपला पप्पा येतोय भाई। देवा आपण मार्किंग हाय कर, हाय कर ना, हाय तुला व्हिडिओ बनवलं, हाय कर हाय। हे कोणच हाय भाई, हे कोणच हाय? नाही कुठेच पार्किंग नाही, जिथे भेटते तिथे आपण लावली गाडी। छोटा हरवायला पाहिजे म्हणून नंबर पाठवून ठेवला त्याला, हरवलं की घरी ये आगमनीच आगमन। त्या क्राऊड आहे, त्या क्राऊड आहे, मजबूत मजबूत। गुलीगत रेडी होतोय, अजून आमच्याकडे एकदाच लागणार आपल्या आगमन झाली, वेट करूया। हे दोन पण काढू, हे दोन पण काढले
बाहेर काढते ट्रॉलीवर आपला जुगाड चाललेत सर्व बघूया किती लवकर लवकर होत आहे बाकी बघू आता होतय का बरोबर सर्व देवीच्या आता प्रभाव वरती होते पोरांची एनर्जी अजून तशीच आहे बाहेर आगमनासाठी त्याला किती सहा सात तास झाले इथेच बसले ते लोक अकरा वाजता आगमन होत सकाळी मॉर्निंगला आता सात वाजता होत आहे आणि तरी पण सगळी पोरं म्हणतात की तशीच आहे हे आपली ताकद आहे बाप्पाची राजाची गोर्या गोर्या
गणपती बाप्पा राजा आला राजा हा गणपती अपना टाइम पे निकला है लक्ष्मी शाम के टाइम पे उल्लू शाम के टाइम पे देखता है अपना गणपती बरोबर शाम को निकला है भाई वाई वार है वाई वार है फायनली आ गया भाई नजर नको लागायला म्हणून मग आपल्या मार्केटला आलाय आता आपल्याला तिची पेंटिंग ती रेडी करायची आणि भूक पण जाम लागली तर आपली मम्मी बघा रेडी झाली लवकर लवकर पॅक करूया आणि आता तो मार्केटलाच आलाय आता लगेच वाजलेत 12 भाई 12 वाजलेत अजून पण इथे खतम झालंय लवकर पॅक करूया आणि Thank you.
फक्त बघायचं काम करता करता. आता आलो. अरे वा कसं मी कवी आहे रे भाई. कोण शिशू नको आहे ना. ए अरे काय रोहन कैसे आहे लड़का की लिपस्टिक लगाती वो भी चार कलर का मतलब लड़का ही फिक्स है. ए शट अप ठेवायचं ना एडिटिंग करायला ब्लॉगला. एडिटर ठेवलं तर आपल्याला जे पाहिजे ते आपण नाही टाकू शकत ना जे आपल्याला पाहिजे ते पण शेवटी तेच होणार. एडिटरला मी सांगणार हे ठेव ते तो पण शेवटी मम्मीच करू शकतो ना तेच प्रॉब्लेम. इजी प्लॅन इजी प्लॅन.
डायरेक्ट व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला सेंड करून घ्यायचं असं असणार फक्त व्हॉट्सअपचं. मी एवढा अंतर सांभाळून भाव भाग वेगळे मोदक देतो काय काय सेटिंग तुमच्या मंडळाला काय सेपरेट येतं काय वेगळं काय बापरे बाप. आम्ही इतके वर्ष गणपती करतोय नवरात्री करतो पण एवढी मोठी मूर्ती आणि ती कधी हिंमतच होणार नाही. प्रचंड कार्यक्रम सगळ्या पूर्ण नगराला मंडळाला सगळ्यांना शुभेच्छा पाया पडून निघतो आता. येऊ सगळे थँक्यू डाउनलोड थँक यू बाय आपण आपण गोरा पूर्ण टीम काढू गोरेगावच्या राजाचं विजय असो ही शान कोणाची थँक्यू सो मच थँक्यू बाय लगा दो प्लास्टर पण सिर्फ चार राउंड मारे महादेव तर आता वाजले चार चार 30 झालेत समथिंग. सो आपण आता सर साफसफाई केली डन केली आता दुसरी पोरं आली आहेत आपली
सकाळपर्यंत थांबायला येते. आपण लोक आलेली ज्यांनी वेट केलं आपल्या बाप्पाचं, सकाळी 11 वाजता आगमन होणार होतं, ते संध्याकाळी 7 वाजता आपण तिकडे निघालो आणि 9 पर्यंत आपण 9-9:30 पर्यंत इथे पोचलो. तोपर्यंत आपली सर्व गोरेगावकरची लोक बाहेर सगळे थांबलेले आणि आपल्या मंडळाची पोरं सकाळी आणि अर्धीपर्यंत काल रात्री गेलेली. अजून 24 तास ते त्या वर्कशॉपमध्ये होती, कोणीच घरी नव्हतं गेलं आणि सर्व आपल्या बाप्पासाठी थांबलेले. तर सर्वांचं खूप धन्यवाद आपल्या सर्व ज्योतिर्लिंग मित्रमंडळीकडून. मी आमन भाऊ आले, सर्व आपण सरप्राईज वगैरे केलं, वाजवलं. आपल्याला वाजवताना बघायला भेटलं नाही कारण की आपण पेंटिंग करत होतो घरी येऊन, पण जेवढं काही झालं तुम्ही सर्वांनी बघितलं आणि हा ब्लॉग तुम्ही अजूनपर्यंत संपूर्ण बघितलात. तर कमेंटमध्ये तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता या ब्लॉगचा ते कमेंट करा. आणि अजून एक माझं चॅलेंज आहे, आता तुम्ही बघितलं आपल्या आमन भाऊचं स्केच आणि त्याचं लग्न पण जवळ येत आहे. जर या व्हिडिओला 2000 व्ह्यूज आले आणि आपलं चॅनलला 2000 सबस्क्राईबर झाले दादाच्या लग्नापर्यंत, तर आपण त्यांच्या लग्नाला एक पोर्ट्रेट गिफ्ट करू, जे की त्यांच्या दोघांचं कपल पोर्ट्रेट असेल. सो टॅग्स आहे तुम्हाला सर्वांना, शेअर करा हा व्हिडिओ आणि सर्वांपर्यंत पोहोचू आपल्या बाप्पाचा आगमन सोहळ्याचा ब्लॉग. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा आपल्या सर्व कोरेगावकरांसोबत. दाखवा त्यांना आपण किती आपल्या म्हणजे प्रॉब्लेम नाही बोलू शकत त्या गोष्टीला. आपल्या बाप्पाने आपली टेस्ट घेतली आहे की आपण काय करू शकतो बाप्पांसाठी. आणि 7 वाजता बरोबर आपली देवी आली वर्कशॉपच्या बाहेर झोपायला, खूप झोप आली. सर्वच पोरांनी एवढी मेहनत केली, आता सर्वच असं जाऊन झोपलेत, आपण पण झोपूया. आणि उद्या आपला वर्कशॉप पण आहे, सो उद्या पण मला ब्लॉग सुटवणार. तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगला आणि तुम्हाला हर हर महादेव. Teen tabak dum dum.